बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून 9 एप्रिल रोजी मध्यरात्री प्राप्त झालेल्या 10 जणांच्या अहवालांपैकी 3 जणांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झाल्याचे रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे. यातील 2 व्यक्ती या शेगावामधील तर 1 व्यक्ती खामगावमधील चितोडा गावाचा आहे. 8 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातून दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जवळपास 44 व्यक्तींचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 10 जणांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे मध्यरात्री प्राप्त झाले. त्यात 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना बाहेरगावी गेल्याची किंवा परदेशी गेल्याची कुठलीही हिस्ट्री नाही. त्यांना कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींकडूनच हे संक्रमण मिळाले असल्याचे आरोग्य सूत्रांनी स्पष्ट केले. बुलढाणा जिल्ह्यातील 625 नागरिकांची आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 411 व्यक्तींना सध्या क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. यात होम क्वारंटीन, हॉस्पिटल क्वारंटाईन तथा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा समावेश आहे. तर 169 व्यक्तींच्या पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यापैकी 135 व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यापैकी 15 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. प्रामुख्याने बुलढाणा येथे 5, चिखली येथे 3, देऊळगाव राजा येथे 1, सिंदखेड राजा येथे 1, खामगाव तालुक्यातील 2 आणि शेगाव तालुक्यातील 3 व्यक्ती कोरोना संसर्गाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजाराम पुरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी यांनी खामगाव, शेगाव येथील आयसोलेशन कक्षांची पाहणी केली होती. सोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थितीचीही पाहणी केली होती. बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळल्याने येथे सूक्ष्म स्तरावरही काही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे.